सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. खानीपानी विरोधात लढणाऱ्या सत्याग्रहांमुळेच देशाला आज चांगले दिवस. आमदार ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर भाजपच्या वतीने काळा दिवस साजरा. देशहितासाठी काँग्रेसने 1975 साली लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढणाऱ्या देशभक्त सत्याग्रहीमुळेच आज देशाला चांगले दिवस आल्याचे प्रतिपादन भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा आमदार ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांनी केले. 25 जून 1975 रोजी देशात मिसाबंदी आणीबाणी इंदिरा गांधी सरकारने जाहीर केली. इतिहासात या दिवसाची काळ्या अक्षराने नोंद करण्यात आली. भाजपच्या वतीने हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे आयोजित कार्यक्रमात आमदार ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष गजाननराव देशमुख होते. तर प्रमुख उपस्थिती आमदार ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्यासह आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेले रामेश्वर काका घारोळे, ओंकार आप्पा तोंडकर, नगर अध्यक्ष सौ अनिताताई डवरे, भाजप जिल्हा सचिव संजय शिंगारे, उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, शहर अध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी आणीबाणी काळात लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबत तुरुंगवास भोगलेले रामेश्वर काका घारोळे यांनी त्या काळ्या दिवसाचा विस्तृतपणे घटनाक्रम कथित केला. त्यानंतर यावेळी खामगाव मधील ज्या सत्याग्रह करणाऱ्यांनी तुरुंगवास भोगला अशा हयात असलेल्या देशभक्तांचे तसेच जे नाहीत अशांच्या परिवारातील सदस्यांचा आमदार ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्या सुभासते शाल मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना आमदार ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांनी लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी तुरुंगात भोगलेल्या व आणीबाणी काळातील सांगितलेल्या घटनांचा उलगडा केला. काँग्रेस सरकारने देशावर 70 वर्ष राज्य केले. त्यांनी देशाला देशोधडीला आणले. या विरोधात अनेक देशभक्त संघटना पक्ष काँग्रेस सरकारच्या विरोधात नीतीविरोधात रस्त्यावर आंदोलन सुरू केले. सरकार धोक्यातील या भीतीने इंदिरा गांधींनी यांनी देशात 25 जून 1975 रोजी अघोषित आणीबाणी लादली. यापूर्वी केवळ भारत चीन पाकिस्तान युद्धावेळी देशात लागली होती. परंतु 1975 ची आणीबाणी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप काँग्रेस पक्ष सांगू शकलेली नाही. त्या काळात सरकार विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला तुरुंगात मिसाबंदी कायद्याच्या खाली तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्यावर खूप अत्याचार करण्यात आले. देशातील जनसामान्याच्या हक्कावर गदा आणण्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले. खऱ्या राष्ट्रभक्त लोकांना अतिरेकी म्हणून तुरुंगात टाकून त्रास देण्यात आला. अशा काळात लाखो तुरुंगातील बाहेर असलेल्या भूमिगत देशभक्तांनी सुद्धा मोलाची कामगिरी केली व आणीबाणीच्या विरोधात लढा सुरूच ठेवला. केवळ सत्ता जाईल या विचाराने इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावून देशातील नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले. नागरिकांवर भयंकर अत्याचार केले. परंतु इंदिरा गांधी सरकारला अखेर देशभक्त सत्याग्रहांच्या समोर झुकावे लागले. आणीबाणी उठवल्यावर देशात 1977 मध्ये पहिल्यांदाच गैर काँग्रेस सरकार अस्तित्वात आली. तो काळा इतिहास नव्या पिढीला माहीत असावा यासाठी दरवर्षी काळा दिवस म्हणून भाजपच्या वतीने साजरा केला जात आहे. त्यावेळी ज्या देशभक्तांनी तुरुंगवास भोगला तसेच ज्यांनी भूमिगत राहून काम केले अशांमुळेच आज आपण खरे चांगले दिवस पाहत असून देशाला बळकट म्हणून संपूर्ण जगात पाहत आहोत. अशांची प्रेरणा घेऊन आपण असेच लढत राहिलो तर 370 रद्द, राम मंदिर, ट्रिपल तलाक, नंतर आता समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा असे ऐतिहासिक मुद्दे देश हितासाठी नक्कीच घेऊन असा आशावाद यावेळी आमदार ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला भाजप शहर तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सभापती, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन शहर महामंत्री जितेंद्र पुरोहित तर आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस शांताराम बोधे यांनी केले. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.